ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ना ग्रथितां पुराणमुनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्धधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः श्रीपरमात्मने नमः अथ षोडशोऽध्यायः आपण दैवी संपत्ती पाहतो आहोत अभय हा पहिला मुकुटमणी यामध्ये सांगितलेला आहे मला काही गमवावं लागेल ही मनातली भीती दूर करणारा असा हा अभय हा पहिला दैवी संपत्तीतला गुण आहे तो संत सज्जन सद्गुरू यांच्याजवळ असतो सत्वशुद्धी ही चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय भगवंताचं अधिष्ठान प्राप्त होत नाही आणि ते भगवंताचं अधिष्ठान आपल्या हृदयामध्ये प्राप्त होण्यासाठी सत्वशुद्धी हा दैवी गुण सांगितलेला आहे ज्ञानयोग व्यवस्थिती अखंड अनुसंधान आता यापैकी अभय सत्वशुद्धी आणि ज्ञानयोग व्यवस्थिती हे पहिले तीन गुण आत्मज्ञानी माणसाचे आहेत आणि पुढचे प्राधान्याने गृहस्थाश्रमाचे आहेत असं म्हणता येईल कारण त्याच्यामध्ये शम दम स्वाध्याय तप आर्जव सत्य अक्रोध त्याग अशा सगळ्या अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि दान हे सुद्धा सांगितलेलं आहे हे दान ह्या हाताचं त्या हाताला कळू नये असं म्हटलं जातं असा दान देणारा आणि घेणारा दोघेही सुपात्र असावे लागतात कर्णाने आपली कवच दिली कवचकुंडलं दिली शिबीने मांस दिलं दधीजीने हाडं दिली कोणतीही वस्तू अशी नाही आहे की जिचं आपण दान करू नये अगदी तसंच विचार करायचा झाला तर षट्रीपूंचं दान किंवा आपल्या मनाचं चांचल्य हे भगवंताला द्यायला काहीच हरकत नाही अर्थात ते खूप अवघड आहे हे तितकंच खरं आहे पण गृहस्थाश्रमाच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर ही सर्व जी पुढची दैवी संपत्ती सांगितलेली आहे ती साधकानी किंवा मुमुक्षुनी त्या परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे असो पुढच्या श्लोकामध्ये भगवंतानी म्हणजे तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंतानी सहा लक्षणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये ते असं म्हणतात ते नातिमानिता धृतशौच मद्रोह दैवी मभिजातस्य भारत धृती म्हणजे धैर्य शौच म्हणजे शरीरशुद्धी अद्रोह हो वैरभावनश्न न अतिमानिता मान सन्मानाची इच्छा न करणं दैवी संपदं अभिजातस्य भवंती अशी ही सगळी दैवी संपत्ती प्राप्त झालेल्या मनुष्याची लक्षणं आहेत आता अभयपासून सुरुवात होऊन न अतिमानिता यापर्यंत हा सर्व गुणा गुणांचा प्रवास आहे आत्मभाव निर्माण होण्यासाठी मनाची शुद्धी निर्माण होण्यासाठी आणि ही दैवी संपत्ती प्राप्त करून आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी हे सर्व गुण आवश्यक आहेत या श्लोकामध्ये जी सहा लक्षणं सांगितलेली आहेत ती ते तेज क्षमा धृती शौच अद्रोह न अतिमानिता अशा प्रकारे सांगितलेली आहेत आता ह्याच्यामध्ये तेज महापुरुषांचा सहवास लाभला की त्यांच्या प्रभावाने सर्वसाधारण माणूससुद्धा दुर्गुण दुराचार यांचा त्याग करून सद्गुण आणि सदाचार आत्मसात करतो साधक बनतो साधकामध्ये दैवी गुण प्रगट होतात आणि तो सिद्ध होतो त्याच्यातही महापुरुषाचं तेज निर्माण होतं त्या प्रभावाच्या शक्तीला तेज असं म्हणतात मनुष्यत्व मुमूक्षत्व महापुरुष संश्रेय अशा तीन गोष्टी भाग्यवान माणसालाच मिळतात असं आदिशंकराचार्य म्हणतात ह्या तेजामध्ये तीन प्रकारे हे तेज म्हणजे वाणीचं तेज त्वचेचं तेज किंवा शरीराचं तेज वाणीचं तेज त्याला ओज असं म्हणतात शरीराचं त्याला कांती असं म्हणतात आणि ब्रह्मविद्येचं जे तेज असतं त्याला ब्रह्मवर्चस असं म्हणतात हे वाणीचं ओजस्वी वाणी जी असते ती समर्थांनाही प्राप्त झालेली आहे उदाहरण द्यायचं झालं तर त्यांचं वाणीवर प्रभुत्व तर होताच बुडाला औरंग्यापान्छ संहार झाला असं निर्भयपणे म्हणणाऱ्या वाणीमध्ये तेज प्रोत भरलेलं होतं तसंच विवेकानंदांच्या बाबतीतही आपल्याला म्हणता येईल त्यांची ही कांती तेजस्वी होती त्यांचे वाणीचं ओज त्यांना प्राप्त झालेलं होतं आणि ब्रह्मवर्चस्वसुद्धा त्यांना प्राप्त झालेलं होतं तसंच आपण जर शरीराचं तेज बघितलं किंवा कांती ज्याला म्हटली जाते ती व्यायाम करणाऱ्या शरीरावर आपल्याला दिसते श्रीमंतीचं सुद्धा तेज असतं पण त्याच्याबरोबर विनयशीलता असेल तर ते तेज जास्त उठून दिसतं आणि ब्रह्मविद्येचं तेज हे ब्रह्मवर्चस हे महापुरुषांमध्ये असतं ऋषी मुनी संत सज्जन यांच्यामध्ये असतं तेज ह्याचा आणखीन एक अर्थ असा आहे की ज्या व्रतावरती म्हणजे तुम्ही जे व्रत घेतलेलं असेल मग ते देशाचं व्रत असेल कर्माचं व्रत असेल अनुष्ठानाचं व्रत असेल जे व्रत तुम्ही घेतलेलं असेल ते त्याच्यावर तुमची श्रद्धा आहे आणि त्यासाठी जो स्वाभिमान प्रगट केला जातो अहंकार नसलेला स्वाभिमान जो प्रगट केला जातो त्यालाही तेज असं म्हणतात त्या व्रताच्या तत्वासाठी व्यक्तीसाठी नव्हे त्या व्रताच्या तत्वासाठी ते प्रगट करणं म्हणजे तेज स्वाभिमान तो तेजातून प्रगट होतो जसं छत्रपतींनी औरंगजेबाच्या दरबारामध्ये ते प्रगट केलं होतं त्यावेळेला ते म्हणले होते हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा हे त्यावेळेचं झालं पण अगदी आत्ता आत्ताचं उदाहरण घेतलं तर फाशी जाताना सुद्धा भगतसिंग राजगुरू म्हणजे फाशीला त्यांना नेलं त्यावेळेला भगतसिंग राजगुरू वंदे मातरम म्हणतो यामध्ये सुद्धा त्यांच्या राष्ट्रभक्तीचं तेजच असतं त्यामुळे जे व्रत आपण धारण केलेलं आहे ते सुद्धा एक तेजाचाच प्रकार आहे त्याच्याबद्दलची श्रद्धा अभिमान हा सुद्धा तेजाचाच प्रकार आहे पण तो अहंकार विरहित असायला हवा क्षमा अपराध करणाऱ्याला अंगात सामर्थ्य असून त्याला माफ करणं त्याला क्षमा करणं आणि ते सर्व शांततेने सहन करणं म्हणजे क्षमा त्याच्या अपराधाला माफ करायचं पण अंगामध्ये सामर्थ्य असताना हे महत्त्वाचं आहे अंगामध्ये काहीही सामर्थ्य नाही आणि आपण काही करू शकणार नाही हे माहिती आहे आणि अशा वेळेला म्हणायचं बरं बरं तुला माफ केलं ह्याला क्षमा म्हणत नाहीत ह्याला भ्याडपणा म्हणतात ही क्षमा नसून अक्षमता आहे पण ज्याच्या अंगात शिक्षा करण्याची क्षमता आहे जो बळानी युक्तीनी बुद्धीनी शुद्ध आणि चांगला आहे पण तरीही अपराध करणाऱ्याला पूर्णपणे क्षमा करून तो शांततेने ते, ते सगळं सहन करतो याला खरं म्हणजे क्षमा म्हणतात ही क्षमा करताना आपल्यासारखी लोकं जी असतात ती असंही म्हणतात काही वेळेला की मी चल चल मी माफ केलं तुला असं म्हणतात आणि मनामध्ये मात्र असं म्हणतात आत्ता मी माफ केलाय पण नंतर भगवंत बघून घेईल इहलोकातही आपण माफ केलं आहे पण परलोकात तो बघून घेईल हे म्हणणं म्हणजे सुद्धा क्षमा करणं नाही असा विचार मनात येणं म्हणजेही क्षमा करणं नाही तर इहलोकात तसंच परलोकात सुद्धा त्याचं वाईट न चिंतणं म्हणजे क्षमा हे सर्व क्षमा करणं झालं क्षमा ही अवघ्या मानवजातीला आलिंगन देते ही व्यापक स्वरूपात असते दयातीचे अंतःकरणं असं म्हटलं जातं परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम असं भगवंताला करावं लागलेलं आहे त्यावेळेला त्याला इतरांना मारावंसुद्धा लागलेलं आहे पण अंतःकरणातून क्षमा करून मग त्यांनी मारलेलं आहे अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात कंस आहे हिरण्य कश्यपू आहे या सगळ्यांना त्यांनी के क्षमा केलेली आहे आपल्यामध्ये विलीन करून त्यांना मुक्ती दिलेली आहे म्हणजे हे सामर्थ्यसुद्धा असावं लागतं पण विनाशायाच्या यासाठी त्यांना मारणंही अपेक्षित आहे हे सर्व क्षमा क्षमेबद्दल झालं क्षमा मागण्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत बरं हे झालं क्षमा करण्याबद्दल पण क्षमा मागणं त्याच्यात दोन प्रकारे एखाद्याचा आपण अपराध केलेला असला तर त्यांनी आपल्याला दंड करू नये म्हणून स्वार्थ भावानी मागितलेली क्षमा म्हणजे आपल्याला ती शिक्षा वगैरे व्हायला नको म्हणून आपलं सॉरी म्हणायचं तेच हा सॉरी हा शब्दसुद्धा आता घासून घासून गुळगुळीत झालेला आहे त्यालाही फारसा काही अर्थ राहिलेला नाही म्हणून स्वार्थ भावाने मागितलेली क्षमा आणि दुसरं आपल्याकडून एखाद्याचा अपराध झाला तर तसा अपराध पुन्हा माझ्या हातून घडणार नाही या भावनेनी मागितलेली क्षमा त्यामध्ये मी त्याच्यासाठी परोपरीने प्रयत्न करीन तसा अपराध घडणार नाही याची काळजी घेईन असं दे आश्वासन देऊन मागितलेली क्षमा हा भाव जास्त श्रेष्ठ आहे अहंकार असेल तर कोणीही क्षमा मागू शकत नाही उलट आपण केलेल्याचं क्लॅरिफिकेशन देत बसतो ते त्याहून वाईट आहे पण क्षमा मागणे आणि क्षमा करणे हे दोन्हीही त्याच्यामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य आहे प्रेम आहे श्रद्धा आहे आणि अंतःकरणातून निरपेक्ष भावना आहे या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतात धृती धृती म्हणजे धैर्य अनुकूल प्रतिकूल कुठल्याही परिस्थितीत विचलित न होता आपल्या स्थितीत कायम समाधानी राहण्याच्या शक्तीला धृती असं म्हटलं जातं यासाठी वृत्ती ही सात्विक असावी लागते निर्भय आणि स्थिर वृत्तीला सुद्धा धृती म्हणतात धृती म्हणजे धारणा असाही अर्थ आहे अठराव्या अध्यायामध्ये धृतीचे सुद्धा तीन प्रकार सांगितलेले आहेत ज्ञानदेवांनी जी छत्तीस तत्वं सांगितली आहेत त्यातसुद्धा धृती सांगितलेली आहे आणि तिथे धृती म्हणजे धारणा एखाद्या गोष्टीची धारणा करणं अष्टांग योगामध्ये ज्या सांगितलेल्या आहेत तीसुद्धा त्याच्यामध्ये येते असो तर धृती हा शब्दच मुळामध्ये व्यापक आहे शौच अंतर्बाह्य शुद्धता स्वच्छता पण ही सत्यतापूर्वक शुद्ध व्यवहाराने अशा पद्धतीने मिळवली जाते ही शरीराची बाह्यशुद्धता पण आहे आणि मनाची अंतरशुद्धतासुद्धा आहे शुद्ध व्यवहारांनी शुद्ध द्रव्य मिळवणं ही द्रव्यशुद्धी आहे आणि त्या द्रव्याच्या आधाराने मिळवलेलं अन्न आपोआपच अन्नशुद्धीसुद्धा प्राप्त होते आणि यथायोग्य वर्तणुकीने आचारशुद्धी प्राप्त होते म्हणजे द्रव्यशुद्धी अन्नशुद्धी आचारशुद्धी ही महत्वाची आहे जल आणि मृत्तिकेनी साबणाने वगैरे शरीरशुद्धी केली जाते त्याला बाह्यशुद्धी म्हणतात बाह्यशुद्धीचे काही प्रकार सांगितलेले आहेत एक शारीरिक शुद्धी चार प्रकार आहेत शारीरिक शुद्धी प्रमाद आळस यांनी शरीर अशुद्ध होतं बाहेरचे वेगवेगळे शोक त्यांनी सुद्धा शरीर अशुद्ध होतं कार्यतत्परता निष्काम कर्म साधी राहणी उच्च विचारसरणी यांनी ते शुद्ध होतं शरीर वाचिक शुद्धी खोटं बोलणं नि निंदा नालस्ती वायफळ बडबड हे सगळं वाचा अशुद्ध केली जाते त्यामुळे पण कम बोलो काम का बोलो किंवा मौन जरूर पुरतंच बोलणं आणि बोलताना फक्त भगवंत स्मरण करणं ह्यामुळे वाचा शुद्धी होते कौटुंबिक शुद्धी मुलाबाळांना चांगलं शिक्षण संस्कार देऊन कुटुंबाचं हित कसं पाहावं निस्वार्थ बुद्धीने सर्वांनी एकत्र कसं राहावं या पद्धतीने कौटुंबिक शुद्धी होते आणि आर्थिक शुद्धी योग्य मार्गाने धन कमावणं आणि त्याचा योग्य मार्गानेच व्यय करणं हे सुद्धा आर्थिक शुद्धीचं महत्त्वाचं लक्षण आहे संन्यासी धर्मरक्षणार्थ खर्च करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आर्थिक शुद्धीच्या गोष्टी आहेत तसंच प्रीती अंतःकरण हे जे आहे ते द्वेष कपट यांनी आपलं अंतःकरण अस्वच्छ होतं प्रीतीसुद्धा अतीव प्रीती केली आणि त्याला आसक्तीमध्ये गुरफटवलं की तरीही अंतःकरण अशुद्ध होतं पण आपण हे अंतःकरण यातले विकार नष्ट करून ते स्वच्छ आणि शुद्ध होणं त्याला अंतरशुद्धी असं म्हणतात आणि अंतर्बाह्य शुद्धतेला शुची असं म्हटलं जातं ती अंतर्बाह्य हवी देहशुद्धीसाठी स्नान द्रव्यशुद्धीसाठी दान वैराग्यासाठी तप त्यागासाठी निष्काम कर्माचरण आत्मशुद्धीसाठी स्वधर्माचरण याची कास धरल्यामुळे जीव अंतर्बाह्य शुद्ध होतो अष्टांगयोगामध्ये नियम या ज्या दोन पायऱ्या आहेत त्याचमध्ये पुढे शौच हाही गुण सांगितलेला आहे या नियमामध्ये शौच म्हणजे शुचिता हा गुण सांगितलेला आहे आणि आत्मबुद्धीशिवाय आत्मज्ञान होत नाही तसं आत्मशुद्धीशिवाय आत्मज्ञान होत नाही अद्रोह आता या अद्रोहामध्ये दुसऱ्यांनी अनिष्ट केलं म्हणून मनात गाठ ठेवून आपल्या मनामध्ये त्याच्यामबद्दल किल्मिशन ठेवून म त्याच्याशी वागणं बदला घेण्याची मनामध्ये वृत्ती ठेवणं वैरभावना ठेवणं म्हणजे द्रोह करणं पण तसं न करता सर्वाभूती परमेश्वर पाहून त्याप्रमाणे राहणं म्हणजे अद्रोह कारण जिथे सर्वाभूती परमेश्वर पाहायला जातो जे जे भेटे भूत ते ते बानी जे भगवंत तर त्या भगवंताशी द्रोह कधीच केला जात नाही त्यानेच आपल्याला निर्माण केलेलं आहे त्याच्याशी द्रोह कसा करणार मग ही जी भावना आहे त्याला अद्रोह असं म्हणतात आत्मप्राप्तीनंतर अद्रोह राहतच नाही एकनाथ महाराजांनी असं म्हटलेलं आहे भूती भगवंतू देखता द्रोहाची वार्ता निमाली एकनाथ ही भागवतामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे जे जे भेटे भूत म्हणजे ते प्रत्यक्ष प्र सगळे भगवंतच आहेत ही धारणा ज्या वेळेला होते त्यावेळेला अद्रोह कुणाबद्दलही द्रोह निर्माणच होत नाही न अतिमानिता सामान्य व्यक्तीकडून मानाची इच्छा मानअपमानाचं दुःख या सगळ्या गोष्टी केल्या जातात गृहित धरल्या जातात मान अपमान त्यांना खूप लागतो पण ज्याच्याकडून आपण शिक्षण घेतलेलं आहे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ज्यांचा आदर्श आपण ठेवलेला आहे त्यांच्याकडून मानाची इच्छा करणं अतिमानिता असं म्हटलं जातं अशा तऱ्हेनी मानाची अपेक्षा न करणं म्हणजे नातिमानिता म्हणजे अमानित्व सांसारिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही प्रकारच्या मानिता असतात अहंकार असतो आणि हा अहंकार अज्ञानापोटी असतो पण ज्या वेळेला अमानित्व आपल्याला प्राप्त होतं कुणाकडून मान सन्मान याची अपेक्षा आपण करत नाही आपला अहंकार त्यावेळेला कमी झालेला असतो कसं असतं काही वेळेला आम्ही ज्येष्ठ आहोत म्हणून आम्हाला मान द्यावा असं वाटतं पण सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ असतातच असं नाही आणि सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ असावेच लागतात असंही नाही मग जर एखादा ज्येष्ठ असेल आणि श्रेष्ठ नसेल पण जो श्रेष्ठ आहे तो कनिष्ठ असेल वयाने लहान असेल तर त्याला नमस्कार करण्यामध्ये नम्रताच आहे हेही आपल्या लक्षात घ्यायला लागतं इथे मान अपमान ठेवून चालत नाही चांगदेवांना हा प्रश्न पडला होता ते आपल्याला माहिती आहे असो तर न अतिमानिता म्हणजे अमानित्व थोडक्यामध्ये याबद्दल आपण मागेही पाहिलेलं आहे आता ह्या सगळ्यामध्ये अभय हा धाडसी सेनानी जर एकदा पुढे ठेवला तर नम्रता हा शेवटचा ठेवलेला सेनानी आहे आणि मग ही सर्व दैवी गुणांची सुंदर सेना तयार होते जी आपल्याला आत्मज्ञानापर्यंत जाण्यासाठी आपलं रक्षण करते तेज क्षमा धृती शौच अद्रोह न अतिमानिता ह्या सगळ्यास हा लक्षणं आपण या दैवी संपत्तीच्या या श्लोकामध्ये पाहिली अशी एकूण सव्वीस दैवी संपत्तीची लक्षणं आपण पाहिली आणि अर्जुनाने अर्जुनानी ही सर्व दैवी संपत्ती धारण केलेली होती आणि म्हणून भगवंत सांगतायत अर्जुना परमात्म प्राप्ती हा उद्देश निश्चित झाल्यानंतर ही लक्षणं स्वाभाविकपणे हळूहळू संत संगतीमुळे साधकामध्ये येऊ लागतात साधकानी हे आपले सद्गुण आहेत असं मानून त्याचा अहंकार करू नये ही आपल्यावर झालेली भगवत कृपा आहे असं समजावं ही दैवी संपत्ती आहे ती भगवंतानी कृपावंत होऊन आपल्याला दिलेली आहे असं समजावं म्हणजे त्याच्यात अहंकार निर्माण होत नाही आणि मग त्याचं वर्धन करावं आणि सिद्धत्वापर्यंत जावं आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं या पद्धतीने त्यांनी ही सव्वीस लक्षणं आपल्याला सांगितलेली आहेत दैवी संपत्तीची आता पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणत आहेत दंभो दर्पोभिमानश क्रोध पारुष्यमेवच अज्ञान जातिभा जा बिजातस्य पार्थ संपद मासुरीम चाभिजातस्य पार्थ संपद दैवी संपत्तीने बुद्धीतले विचार मनाचे व्यापार वाणीचा उच्चार आणि देहाकडनं देहाकडनं घडणारे आचार हे सगळं शुद्ध होतं आणि या शुद्धीकरणामुळे मोहरूपी मूळ शत्रूचा नाश होतो अर्जुनाला मोह झालेला आहे आणि भगवंत अर्जुनाला हे सांगत आहेत आणि हा मोहक्षय म्हणजे मुक्ती आता दैवी गुण सांगून झाल्यानंतर भगवंतानी आसुरी गुण सांगितलेले आहेत असुर या शब्दाचा अर्थ असुशू प्राणेशू रमंते इति असुरा असु म्हणजे इंद्रिय इंद्रिय आणि प्राणाचे पोषण करण्यातच जे मग्न आहेत ज्यां म्हणजे केवळ इंद्रिय विषय उपभोग रमण्या घेण्यामध्ये जे रमलेले आहेत असे देहबुद्धीनी राहणारे लोक त्यांना असुर म्हटलेलं आहे त्यांच्या गुणसंपत्तीला आसुरी संपत्ती म्हणतात म्हणजे देहबुद्धीनी राहणारे सर्वच असुर आहेत म्हणजे आपणही कुठे येतो ते आपणच आपलं लक्षात घेतलं पाहिजे असो आध्यात्मिक प्रवासात येणारे नाना तऱ्हेचे धोके अडथळे समजण्यासाठी आसुरी गुणांचं सुद्धा भगवंतानी वर्णन केलेलं आहे हे सर्व आसुरी गुण टाळून आपली आध्यात्मिक प्रगती करायची कारण हा सर्व प्रवृत्तीनिवृत्तीचा खेळ आहे तो विवेकबुद्धींनी करायचा आहे प्रवासात येणारे धोके टाळण्याचा विचार केला म्हणजे प्रवास चांगला आणि सुरक्षित होतो काय काय धोके येतील बाबा काय काय अर्थ येतील मग ते सगळी तयारी करून आपण प्रवासाला निघतो रिझर्वेशन झालं आहे की नाही बॅगेला कुलूप आहे की नाही बरोबर घेतलं आहे की नाही कुठे काय मिळेल कुठे आपल्याला काय व्यवस्था करावी लागेल हे सगळं आपण बघतो अशी काळजी आपण प्रवासात घेतो तसंच या आध्यात्मिक प्रवासात सुद्धा घ्यावी लागते या प्रवासात म्हणजे आध्यात्मिक प्रवासात निघण्यासाठी जाण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी कोणकोणते कौन धोके येतात कोणते धोके येण्याची शक्यता आहे हे जाणण्यासाठी आसुरी संपत्तीचं वर्णन सविस्तर केलेलं आहे आसुरी संपत्तीमुळे संयम आचार विचार व्यवहार सगळंच भ्रष्ट होतं मनुष्य जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो म्हणून आसुरी वृत्तीची निवृत्ती करणं आणि दैवी वृत्तीनी कर्म करणं ही प्रवृत्ती निर्माण करणं आवश्यक आहे ह्याच्यामध्ये दंभ दंभ म्हणजे मान मोठेपणा प्रसिद्धी इत्यादी प्राप्त करण्यासाठी आपली योग्यता नसतानाही तो प्राप्त आहे असं दाखवणं म्हणजे दंभ जे नाही ते दाखवण्याची वृत्ती म्हणजे दांभिक वृत्ती सद्गुण सराचार सदाचार याप्रमाणे आपलं आचरण नसताना सुद्धा हे श्रेष्ठ गुण आमच्यामध्ये आहेत आणि त्याप्रमाणे मी आचरण करते असं प्रदर्शन लोकांपुढे करणं हे सुद्धा दंभाचरणच आहे भोगी असून योगी असल्यासारखं दाखवणं हेही दंभाचरणच आहे राजकारण राजकारणी लोक मतदात मतदात्यांच्याकडे जेव्हा मतं दा, मत मत मागायला जातात तेव्हा जी खोटी नम्रता दाखवतात तोही एक दंभाचाच प्रकार आहे इतकंच नाही तर आपण फार मोठे भगवत भक्त आहोत असं दाखवणारे सुद्धा भक्तीचा डांगोरा पिटतात आणि साधना त्या माना तुलनेमध्ये त्या मानाने करत नाही तेही दांभिकच आहेत खर तर भाव भक्ती वगैरे सर्व काही नाही काहीच मनामध्ये नाही पण तरीसुद्धा त्याचं प्रदर्शन करायचं हा सुद्धा दांभिकपणाच आहे आणि ज्या वेळेला दंभाचार समाजामध्ये निर्माण होतो त्यावेळेला धर्मच अधर्म होऊन जातो म्हणून माऊली म्हणतात म्हणून वाचेचा चौबारा म्हणून वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मूची अधर्मो होय वीरा तो दंभू जाणे आता ह्या ह्याच्यामध्ये दंभाच्या पायावरती आसुरी संपत्तीची सर्व इमारत उभी असते आणि अज्ञान हा त्याचा कळस असतो दंभाच्या पाठोपाठच दर्प येतो पैशाची मस्ती कीर्तीची मस्ती सत्तेची मस्ती रूपाची मस्ती एवढी जबरदस्त असते की दुसऱ्याला तुच्छ मानलं जातं हा दर्प आहे याच्यामध्ये उग्रता आहे अशी माणसं लोकांना नकोशी होतात माझी उपासना माझं गुरु माझे गुरु श्रेष्ठ मी कसा श्रेष्ठ हा सुद्धा दर्पच आहे सात्विक पुढे अभिमान आठ प्रकारचे अभिमान सांगितलेले आहेत देहाभिमान मी म्हणजे देह ही देहबुद्धी जे अज्ञानाचं कारण आहे त्याला देहाभिमान असं म्हणतात अहंकारामध्ये त्याचा अहंकार एकदा निर्माण झाला की मी सुंदर मी शूर मी बलवान ही देहभावना कळण्याइतका अभिमान जरूर असावा मुळ मुळामध्ये मी आहे मी म्हणजे देह आहे हे कळण्याइतपत अभिमान जरूर असावा म्हणजे अहमचं स्फुरण जरूर असावं नाहीतर काही कार्यच होणार नाही पण त्या अहमचं अहंकार अहंता आणि दर्प याच्यामध्ये रूप रूपांतर होऊ नये म्हणून अहंकार नसावा असं म्हटलं जातं अभिमान नसावा असं म्हटलं जातं पण अभिमान श्रद्धायुक्त निस्वार्थ आणि एखाद्या व्रतासाठी असणं तितकंच हितकारक असतं हा फरक मात्र जाणून घेतला पाहिजे आपला मगाशी त्याबद्दल उच्चार झालेला आहे कर्माभिमान कर्म करणं हा माणसाचा स्वभाव आहे पण ते निष्काम योगाने करावं आम्ही जे कर्म करतो त्यामध्ये मी केलं मी सांगितलं मी बोलले मी केलं माझ्याशिवाय कोण करणार असा अहंकार असतो जात्याभिमान जातीचा अभिमान कुळाभिमान कुळाचा अभिमान आम्ही अमके कोळी तमके कोळी वगैरे देशाभिमान देशाभिमान गरजेपुरता जरूर असावा धर्माभिमान आम्ही धर्म या शब्दाचाच अर्थ मुळामध्ये फारच वेगळा करतो संकुचित करतो आणि तो कुठेतरी जातीशी सुद्धा काही वेळेला जोडला जातो पण पाण्याचा प्रभावी प्रवाहीपणा अग्नीची दाहकता हा धर्म आहे तो कुठेही गेलं तरी बदलत नाही तसा मानवता हा माणसाचा धर्म आहे आणि त्या नात्याने त्यांनी वागावं हे आपण विसरतो आणि धर्माभिमानामध्ये अडकतो ज्ञानाभिमान व्यावहारिक ज्ञान बरंच मिळवलं की त्याचा अहंकार होतोच की मी एवढा शिकलेल्या बाकीच्यांना काहीच कळत नाही तसंच साधकाला सुद्धा त्याच्या ज्ञानाचा त्याच्या सिद्धींचा गर्व होण्याची शक्यता असते तोही ज्ञानाचा अभिमानच आहे मोक्षाभिमान खरं तर मोक्षा, मुक्ती आत्मज्ञान झाल्यावर अभिमान अहंकार राहतच नाही पण तसं होणं याचाच अर्थ परिपूर्ण आत्मज्ञान झालेलं नाही मला आता मोक्ष मिळाला आहे असं ज्याला वाटतं त्याला मोक्ष किंवा मुक्ती मिळालेली नसते तो तिथे शून्य ज्ञानामध्ये अडकलेला असतो असो क्रोध क्रोध हा मनुष्याचा पहिला शत्रू आहे तो देहात राहून देहालाच जाळत राहतो क्रोधाच्या आहारी गेलेला माणूस कोणतंही काम विवेकाने विचारांनी करूच शकत नाही आपण हा श्लोक बघितलेला आहे क्रोधात भवती समोहस त्यामुळे त्यावेळेला याचा पूर्ण विचारही केलेला आहे त्यामुळे क्रोधाच्या आहारी गेलेला माणूस कोणताच काम विवेक विचाराने करू शकत नाही आपले श्वाससुद्धा सुद्धा मोजलेले असतात हे आपल्याला माहिती आहे आपण जर आपलं क्रोध जर आपल्याला आला तर आपलं बीपी वाढतो <coughs> आणि बी पी वाढलं की आपोआपच आपले श्वास भराभर होतात म्हणून क्रोध आणि पित्त हे सख्खे भाऊ असल्यासारखंच आहे पित्त खवळलं की क्रोध वाढतो आणि क्रोध झाला की पित्त खवळतं दोन्ही गोष्टी आहेत एकमेकांवर अवलंबून असो पारुष्यम कठोरपणा म्हणजे पारुष्य हा वाणीचा कठोरपणा असतो त्यावेळेला कटुवचन बोललं जातं टोमणे मारले जातात शिव्या दिल्या जातात हा कठोरपणा वाणीचा आहे शारीरिक कठोरता पण असते त्यावेळेला विनयाचा अभाव असतो क्षमा दया याविरुद्ध क्रूरतेची भावना म्हणजे मनाचा कठोरपणासुद्धा असू शकतो तर पारुष्य हे तीन प्रकारचं या पद्धतीने असू शकतं अज्ञान सत्य असत्य धर्म अधर्म याच्या विपरीत निर्णय घेणं म्हणजे अज्ञान देहबुद्धीनी स्वार्थानी स्वसुखासाठी ममत्वानी वागणं आसक्तीमध्ये बुडून जाणं म्हणजे अज्ञान अविवेकानी वागणं म्हणजे अज्ञान आणि आसुरी संपत्तीमध्ये अज्ञान देहबुद्धी म्हणजे सगळ्याचा कळस आहे दंभाच्या पायावर आसुरी संपत्तीची इमारत उभी आहे आणि अज्ञान हा त्याचा कळस असतो म्हणून कदाचित आम्ही वरचा मजला रिकामा हे अज्ञानाला उद्देशून म्हणत असू एवम आसुरीम संपदम अभिजातस्य हे सर्व आसुरी संपत्तीला प्राप्त झालेल्या माणसाची लक्षणं आहेत दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य अज्ञान सहाच गोष्टी सांगितलेल्या आहेत पण ह्या सहा गोष्टी एवढ्या भयंकर आहेत की त्या सव्वीस दैवी संपत्तीचा रास करू शकतात अशा ह्या दैवी आणि आसुरी दोन्ही संपत्ती भगवंतांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत इथे थांबू श्रीकृष्णार्पणस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु, शुभं भवतु।